खिलाड़ी आई केयर चश्मे वाले चश्मा आणि सनग्लासेस बनवायचा आहे तर फक्त खिलाड़ी आई केयर मध्येच। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-34-52 89-56-333-888। लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार राजीव राजळे यांच्या जयंती सप्ताहानिमित्तानं पालिकेमध्ये रक्तदान शिबिर, प्रधानमंत्री आवास योजनेमधील निवडक लाभार्थ्यांना धनादेश वितरणाचं प्रमाणपत्र वाटप आणि स्वच्छता विभागासाठी 4 घंटा गाड्यांचं लोकार्पण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष हिंदकुमार आवटे, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष उत्तम गर्जे, पंचायत समितीचे गटनेते सुनील ओव्हळ, सोमनाथ खेडकर, जनार्दन वांढेकर, पंचायत समिती सदस्य सुभाष केकान, मधुकर काटे, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रवीण राजगुरु, रमेश गोरे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांची उपस्थिती होती। आमदार मोनिका राजळे आणि भाजपा महिला आघाडीच्या ज्योतिमंत्री यांच्या हस्ते नवीन वाहनांचं पूजन करण्यात आलं, तर प्रधानमंत्री आवास योजनेमधील 19 लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आल्याचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी केलं आणि कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली। स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आपल्याला पाथर्डी नगर परिषदेला 234.45 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत। त्यापैकी 37.50 रक्कम रुपये हे घंटा गाडीसाठी मंजूर झाले आहेत। त्यापैकी आपण 25 लक्ष किमती ज्या आहेत 4 गाड्या आज आपण जे लोकार्पण सोहळा केला आमदार मॅडमच्या हस्ते त्या गाड्या आहेत। याशिवाय 3 गाड्या अजून 12 लाख किमतीच्या आपण ऑर्डर प्लेस केलेले आहे। त्याशिवाय आपण प्रधानमंत्री आवास योजना ही म्हणजे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे की 2022 पर्यंत सर्वांसाठी गरज हे उद्दिष्ट आहे। त्याप्रमाणे आमच्या पाथर्डी नगर परिषदेसाठी 1251 घरांचं उद्दिष्ट हे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं आहे। यावर्षी आपल्याला 125 घरांचं उद्दिष्ट होतं, परंतु आपण त्यापेक्षा जास्त म्हणजे 213 घरं मंजूर करून घेतलेली आहेत। तर याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि राजाभाऊ राजळे यांना राजाभाऊ राजळे यांना नेहमी वाटायचं की नगरपालिका ही सगळ्यात माझी स्वच्छ आणि चांगली असावी त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करायचे आणि त्यांच्या प्रयत्नातूनच वहिनीची नेहमी नगरपालिकेसाठी असायची। म्हणून गावामध्ये कुठल्याही गल्लीत कचरा आणि घाण राहू नये आणि कोणालाही रोग नाही होऊ नये यासाठी नगर अध्यक्ष आणि वहिनी यांनी कुठल्याही परिस्थितीत आपलं नगर स्वच्छ राहिलं पाहिजे याकरता 4 गाड्या खरेदी केलेल्या आहेत आणि पहिल्या पण 2-3 गाड्या आहेत आणि आता इथं तुम्हाला सर्वांनी सांगितलं की आणखी 2-3 गाड्या येणार आहेत। म्हणजे आपलं हे पाथर्डी शहर स्वच्छ करायचं हे वहिनीच्या लक्षात आहे। आज या ठिकाणी आम्हाला विशेष आनंद होत आहे। स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत 4 गाड्यांचा शुभारंभ लोकार्पण आपल्या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभारंभे आज झालेला संपन्न झालेला आहे। तसेच एक थोड्याच वेळा पंतप्रधान आवास योजना याचे जे लाभार्थी आहे त्यांचंही म्हणजे त्यांचं फ्लेम फ्लेवरचं काम आलेलं आहे। अशा सर्व 40 जणांना वाटप त्यांचं प्रमाणपत्र आणि एक वाटप आमदार मोनिकाताईंच्या हस्ते इथे संपन्न होत आहे आणि खरं मला विशेष आनंद वाटतो। म्हणजे मी याबाबत प्रशासनालाही धन्यवाद देईन की अतिशय
आमदारांनी खूप चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी झालेलं आहे. फास्टेस्ट काम ज्याला आपण म्हणतो फायटिंग असेल हे असेल आणि सर्व नगरसेवक सर्व नगरसेविकांनाही धन्यवाद देतो की सर्वांनी आम्ही म्हणजे त्यावेळेस एकदा मीटिंग झाली की आपली योजना आपण जास्तीत जास्त ग्रहण लोकांना कसं देऊ शकतो. तर सर्वांचं असं मत पडलं की आपल्याला काय करता येईल त्यावेळेस स्थानिक विकास दल प्रशासन असेल चीफ ऑफिसर आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका एक कॉमन मीटिंग घेतली आणि स्थानिक विकास दल आपण माफ केला तर आणखी त्यांना रिलीफ भेटेल म्हणजे खूप चांगल्या प्रकारे अगदी थोड्या पैशामध्ये गरजूंना गरज या ठिकाणी परवानगी देण्यात येत आहे. तर आमदार मोनिका राजळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. 213 या ठिकाणी मंजूर केलेला दुसरा त्यांचा डीपीआर प्लॅन या ठिकाणी तयार आहे. जवळपास 1400 लक्ष रुपये किंमत या सर्व मजुरांची या ठिकाणी आहे. समाजामध्ये जे गोरगरीब आहे किंवा ज्यांच्या जागेची अडचण आहे अशालाही या ठिकाणी शासन मदत करत जाणार खरेदीसाठी. परंतु एक चांगली योजना त्या ठिकाणी राबत असताना पालिकेने या ठिकाणी काही कर या ठिकाणी माफ केलेलं आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी काही ठिकाणी 700 ते 1000 रुपये खर्च व्हायचा आहे तोही या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन मागून जवळपास या वाचनाचा जो खर्च आहे तो या लाभार्थ्यांना द्यावा लागू नये म्हणून ऑफलाईन पद्धतीने हे फॉर्म स्वीकारलेले आहे. म्हणून जेवढा काही आपल्याला प्रशासनाच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना या ठिकाणी मदत करता येईल अशी भावना या ठिकाणी आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विविध योजना असतात एक काम आहे या ठिकाणी शिवसाहेबांशी बोलले त्यांनी सांगितलं की जवळपास पाण्याची टाकी आहे 2 कोटीचा रस्ता अनुदान असेल आपलं कोकण क्षेत्र जे सांगते कोटीचं आहे त्याचंही कलेक्टर ऑफिसचं त्याचे तांत्रिक मान्यतेसाठी या ठिकाणी आहे म्हणून तेही कामं लवकरात लवकर त्याचं टेंडर होऊन त्याचबरोबर कामगीर बाबा पर्यटकांकडून त्याला 5 कोटीचा निधी आलेला आहे. नवीन होणारा बस स्टँड आहे असं अनेक शहराचं वैभवात असणाऱ्या तिथे कामं नगरपालिकेने शासनाने या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर आमच्या कार्यक्रमासाठी एखाद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानेल की खूप उत्तम त्यांनी सर्वा पातळी मतदार संघाला दिलेला आहे जे भविष्यात येणारा कोणतरतूद असेल रस्ता अनुदान असेल मागणी कोर्ट असेल यामध्ये चांगल्या प्रकारचा दिली या ठिकाणी तर मला मागच्या वर्षी पालकमंत्री राजू शिंदे साहेबांनी आपल्या शहरासाठी सीसीटीव्हीसाठी पण 30 लक्ष रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. तेही काम तातडीने पूर्ण व्हावं त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करते. परंतु ज्या लाभार्थ्यांना आज या संकुलाच्या पहिल्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे चांगल्या प्रकारचं या चांगल्या क्वालिटीचं घर व्हावं त्यामध्ये थोडेफार आपल्याला आपल्या पदरचे टाकावं म्हणजे ते टाकावं चांगल्या प्रकारचं घर व्हावं त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीतही नागरिकांनी या ठिकाणी आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्यासह सुमारे 50 रक्तदात्यांनी रक्तदानही केलं. मान्यवरांचं स्वागत नगरसेवक प्रसाद आव्हाड, नामदेव लबडे, अनिल बोरुडे, बबन बुचकुल, चांद मनियार, नगरसेविका मंगल कोकाटे, संगीता गटानी, शारदा हंडाळ आदींनी केलं. तर सूत्रसंचालन आयुब सय्यद यांनी करून आभार उपनगराध्यक्ष बजरंग घोडके यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.